नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, 164 जागांसाठी एका विभागात भरती होत आहे, त्यासंबंधी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज आमच्या चॅनलद्वारे देणार आहे। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे जॉब रिलेटेड नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला आमच्या चॅनलद्वारे मिळून जातील। तर बघा मित्रांनो, ही जी भरती होत आहे ती महाडिस्कॉम म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये होत आहे। टोटल 164 जागांसाठी मित्रांनो ही भरती होत आहे। कोणकोणती पदे आहेत बघा, कोणकोणत्या पदांसाठी ही भरती होत आहे। पदाचे नाव बघा, कार्यकारी अभियंता याच्यात टोटल 37 जागा आहेत, त्याचवे अतिरिक्त कार्यकारी अभियंता याच्यात सुद्धा 37 जागा आहेत, तसेच उप कार्यकारी अभियंता 90 जागा। असे टोटल मित्रांनो या तीन पोस्टसाठी ही भरती होत आहे। तीन पोस्टसाठी जी टोटल जागा आहेत त्या 164 जागा आहेत। 164 जागांसाठी टोटल मित्रांनो भरती होत आहे महाडिस्कॉम अर्थात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये। शैक्षणिक पात्रता बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला काय पाहिजे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी, पद क्रमांक 1 जे आहे त्यासाठी बघा बीई किंवा बीटेक चालेल, इलेक्ट्रिकल मध्ये हवा आहे, तसेच 9 वर्षाचा अनुभव आवश्यकता आहे मित्रांनो। 9 वर्ष अनुभव असेल तरच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। पद क्रमांक 2 आहे त्यासाठी बघा बीई बीटेक इलेक्ट्रिकल मध्ये, तसेच 7 वर्षाचा कमीत कमी अनुभव पाहिजे तुमच्याकडे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। पद क्रमांक 3 आहे त्यासाठी बघा बीई बीटेक इलेक्ट्रिकल मध्येच, तसेच 3 वर्ष मिनिमम अनुभव पाहिजे तुम्हाला, मिनिमम क्वालिफिकेशन तुमचं आहे 3 वर्षाच्या रिक्वायरमेंट आहे अनुभवाची या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। हे जर मित्रांनो तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल तर नक्कीच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। वयाची अट बघा मित्रांनो, 6 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांनी कन्सिडर केलेली आहे। पद क्रमांक 1 जे आहे त्यासाठी बघा 18 ते 40 वर्ष, पद क्रमांक 2 साठी सुद्धा 18 ते 40 वर्ष, तसेच पद क्रमांक 2 सॉरी पद क्रमांक 3 साठी आहे, पद क्रमांक 3 साठी बघा 18 ते 35 वर्ष, अशी टोटल मित्रांनो ही त्यांनी वयाची अट दिलेली आहे। वयाची अट ही संपूर्ण मित्रांनो ही ओपन साठी दिलेली आहे। तुम्ही जर कास्ट मध्ये असाल एससी एसटी किंवा ओबीसी तर त्यांच्यासाठी 5 वर्ष सूट त्यांनी दिलेली आहे सेपरेट मध्ये। नोकरी ठिकाण बघा, नोकरी ठिकाण जे असेल तिथे संपूर्ण महाराष्ट्रभर असेल। फी बघा, खुल्या वर्गासाठी 500 रुपये फॉर्म फी आहे, तसेच राखीव वर्ग आहे त्यांच्यासाठी 250 रुपये फॉर्म फी त्यांनी ठेवलेली आहे। परीक्षा जी होईल तुमची 2018 मध्ये होईल, एकच एक्झाम आहे मित्रांनो, त्यामुळे नक्कीच तुम्ही जर क्वालिफिकेशन असेल तर या पदासाठी ट्राय करू शकता। ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख बघा महत्वाची, 16 ऑक्टोबर 2018 चालू होईल, त्यानंतर 6 नोव्हेंबर 2018 पर्यंत तुम्हाला ही पदासाठी अप्लाय करायचं आहे। नक्कीच मित्रांनो एक चांगली संधी आहे जे क्वालिफिकेशन हे जे कॅन्डिडेट असतील क्वालिफिकेशन धारक करणारे त्यांच्यासाठी। याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल नक्कीच तुम्ही ते कमेंट करून विचारू शकता। तसेच मित्रांनो अजूनही आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण जॉब रिलेटेड नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला आमच्या चॅनलद्वारे मिळून जातील। धन्यवाद।